अधीक्षक यांच्या विशेष पथकांचा अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर ठाण. तेलारामध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की दोन मोटरसायकल गाडीवर दारू विक्री करता येणार आहे अशा खात्रीलायक बातमीवर उकडी बाजार रोडवर नाकाबंदी करून आमच्याकडे येणाऱ्या सदर इस्मास रोडच्या बाजूला घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव वैभव रामबाल सिंग राजपूत वयवर्ष 26 रोशन रवींद्र माठे वयवर्ष 24 दोन्ही मुक्काम मिलिंद नगर तेल्हारा यांच्याकडे देशी दारू लावणी संत्राचे दोन पेटी किंमत अंदाजे 5760 रुपये देशी दारू टँगो पंच दोन पेटी किंमत अंदाजे 5760 रुपये आणि शाईन गाडी MH30 BF आणि शाईन गाडी MH30 BF 79.05 किंमत अंदाजे 50,000 असा. तर राम शंकर घुगड वयवर्ष 27 राहणार उकडी बाजार यांच्याकडून पल्सर गाडी MH30 BM 38-74 किंमत अंदाजे 90,000 रुपये आणि देशी दारू लावणी संत्रा एक पेटी किंमत 2,880 असा एकूण 1,54,400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तेल्हारा अकोला येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक एम राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि विशेष पथकाने केली आहे. आज 24 न्यूज करता संघपाल गवार गुरु तेल्हारा.